देशाचे नेते आणि आपल्या सर्वांचे नेते आणि मार्गदर्शक आदरणीय शरद पवार साहेब, मंचावर उपस्थित आपले धडाडीचे काम करणारे अध्यक्ष, आपल्या सर्वांना बरोबर घेऊन चालणारे अध्यक्ष जयंत पाटील साहेब, आमचे सर्व सहकारी आदरणीय अनिल देशमुख, जितेंद्र आवाडजी, जयसिंग काका, रोहित दादा, फौजिया खान जी, आणि खरं तर मंचावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत, पण मी वेळेअभावी मुद्दाम साहेबांच्या सूचनेवरूनच सन्माननीय मंच समोर उपस्थित हजारोच्या संख्येने उपस्थित माझे बीड जिल्ह्याचे सर्व तरुण बांधव, आपल्या सगळ्यांना सलाम नमस्कार. मित्रांनो, आज जी काही स्वाभिमानी सभा या ठिकाणी घेतलेली आहे, यामध्ये आपल्या सर्वांचे नेते आदरणीय पवार साहेब मार्गदर्शन करणार आहेत. काय असं झालेलं आहे, कशामुळे स्वाभिमानी सभा, कशामुळे ही या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांचं मार्गदर्शन, कारण या ठिकाणी मी एवढंच सांगायला आलेलो आहे की साहेबांचं उभं आयुष्य जर आपण बघितलं तर त्यांनी नेहमी विचाराचं राजकारण केलं. जी घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिली, ज्या घटनांचे मूल आधार आहे समता, बंधुत्व, न्याय आणि सहिष्णुता, या मूल आधाराला जर कुणी फाटा देण्याचं काम करत असेल, ज्या तत्वासाठी साहेब आयुष्यभर जगले, ज्या तत्वासाठी साहेबांनी संघर्ष केला, ज्या विचारधारा आणि ज्या विचारधारेला धरून त्यांनी कार्य केलं, आज त्याच विचारधारेला आपल्याला धरून ठेवायचं, ती शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आपल्याला धरून ठेवायची, त्याला तडजोड करायची नाही, हाच महत्त्वाचा विचार घेऊन मित्रांनो आपण पुढे जायचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण ही स्वाभिमानी सभा आयोजित केलेली आहे. आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की कुणा एका व्यक्तीच्या विरोधात नाही, एखाद्या गटाच्या, समाजाच्या किंवा एखाद्या पक्षाच्या विरोधात नाही, आपण आपल्या सिद्धांताच्या बरोबर काम करतो. साहेबांचा विचार हा सामाजिक समतेचा, सामाजिक ऐक्याचा, जनतेच्या कल्याणाचा, या विचाराला धरून आपल्याला काम करायचं आहे. आणि म्हणून साहेब आणि साहेबांचा विचार आपल्याला महत्त्वाचा आहे, आणि म्हणून साहेबांबरोबर राहणं ही काळाची गरज. मित्रांनो, आता अनेक वक्त्यांनी सांगितलं की साहेबांनी या समाजाच्या सर्व समाज घटकांसाठी काम केलं. दीनदलित, गोर गरीब, मागासलेला, रंजलेला, गांजलेला, सगळ्या समाज घटकांसाठी काम केलं. आणि त्यामुळं कितीही वादळ आले तरी त्या वादळाला घाबरण्याचं काम कधी साहेबांनी केलं नाही. किती संकट आले तरी त्या संकटावर मात करून पुन्हा ताठमानेने तुमच्या सगळ्यांची सेवा करण्याचंच काम आदरणीय पवार साहेबांनी केलं. आणि म्हणून साहेबांच्या बरोबर खंबीरपणे उभं राहणं ही तुमची माझी आज सर्वात महत्त्वाची गरज आहे. आणि ती गरज आपण आज निश्चित प्रकारे टाळ्यांच्या गजरामध्ये साहेबांना सांगूया की आम्ही निश्चित प्रकारे तुमच्या बरोबर आहोत. साहेबांना तुमच्या सगळ्यांच्या आधाराची गरज आहे, आणि म्हणून आपण तो आधार देण्याचं काम मित्रांनो करूया. आज 82 वर्षाचा हा योद्धा, 83 वर्षाचा योद्धा एक विचाराची बांधिलकी घेऊन एक जबरदस्त काम करण्याची सचोटी आणि हतोटी आणि जिद्द घेऊन या ठिकाणी आपल्याला काही मागायला आलेले आहेत, आणि ते मागायला आलेले आहेत आपल्या जनता जनार्दनाचा आशीर्वाद, आपल्या जनता जनार्दनाचं सहकार्य आणि मोठा असलेला आमच्या सगळ्या तरुणांचा पाठिंबा. आणि आज मी 2 दिवसापासून साहेबांबरोबर फिरतोय, असं एक गाव नाही की ज्या ठिकाणी तरुणांचे शेकड्यांनी जथ्थेच्या जथ्थे येत नाहीयेत. सगळे तरुण एकच सांगतायत की साहेब तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है. आणि त्यामुळं मला आपल्या सगळ्या तरुण बांधवांना सुद्धा या ठिकाणी हेच सांगायचं. मित्रांनो, आम्ही ज्या सरकारमध्ये आता
या ठिकाणी आमदार म्हणून या सरकारच्या बरोबर आता जो काही आम्ही काम करतो विधिमंडळ सदस्य म्हणून विरोधी पक्षाच्या बाकावर बसून आम्ही जे का पाहतो आहोत मित्रांनो, एक म्हणे बोलाची कडी बोलाचा भात, लबाडाचं जेवण किंवा निमंत्रण हे खाल्ल्याशिवाय खरं मानायचं नसतं। त्याचं कारण एकच आहे की जे जे आश्वासन आपल्याला या सरकारकडून मिळाले ते काही खरे होत नाहीये। मला एक सांगा, 100% लोकांना आज जे मागच्या वेळेस एवढी मोठी अतिवृष्टी झाली, सततचा पाऊस झाला, अनुदान मिळालं का, विमा मिळाला का? या सरकारने सांगितलं की आम्ही 650 रुपयाला आपल्याला वाळू देऊ, ही वाळू आपल्याला सगळीकडे लागते सरकारी कामासाठी, घरकुलांसाठी, माझ्या गोरगरिबांच्या, ती 650 मिळते का? त्याचं कारण ती आजही अवैध पद्धतीनं उत्खनन केली जाते आणि 8,000, 10,000, 12,000 मिळते। आणि म्हणून मला हे सांगायचा मुद्दा एवढाच आहे की या पद्धतीनं हे सगळं सरकार चाललेलं आहे। आज नोकऱ्या केंद्र सरकारने सांगितलं की आम्ही 2 कोटी नोकऱ्या देऊ, राज्य शासनाने सांगितलं आम्ही सगळ्या जागा लाखोच्या भरून काढू। मित्रांनो, तरुण वर्ग आज अत्यंत आशेनी या सगळ्या जागा कधी भरून काढल्या जाईल, मी कधी नोकरीला लागेल या बाबतीतली आशेनी वाट बघतोय। मित्रांनो, तेही कार्य या ठिकाणी होत नाही। म्हणून तरुणांच्या बाबतीतला विषय नाही, शेतकऱ्यांच्या बाबतीतला विषय नाही, गोरगरिबांच्या बाबतीतला विषय नाही। आणि म्हणून मला आपल्याला हे सांगायचंय की आता दुर्दैवानी पाऊस सुद्धा या ठिकाणी नाहीये, पावसाची वाट पाहतोय आपण आपला अख्खा मराठवाडा। जायकवाडीत पाणी राहिलेलं नाही, धरणात पाणी राहिलेलं नाही, पाण्याचं आवतण सुटलं पाहिजे अशी अपेक्षा आहे, पण दुर्दैवानी हे होत नाहीये। आणि त्यामुळं आपल्या सगळ्यांना आता सामूहिकपणे एकत्र राहावं लागेल, जिद्दीनं, चिकाटीनं, एकसंघपणे, विश्वासानं एकमेकाच्या आपल्याला एकत्र राहावं लागेल। जयंतराव नेहमी सांगत असतात की कुठलाही पक्ष संघटनेशिवाय काम करू शकत नाही, आपल्याला 2020ची मॅच खेळावं लागणार आहे। आणि या 2020च्या मॅचमध्ये आपल्याला ताबडतोबीनं जेवढ्या काही बूथ कमिट्या आहेत त्या कराव्या लागतील, सगळ्या समाजाला एकत्र घेऊन काम करावं लागेल। आणि या बूथ कमिट्या आणि सगळ्यांच्या माध्यमातून सामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून त्याच्या हिताची जपवणूक आपल्याला करावी लागेल। आणि या पद्धतीनं आपल्याला सर्वांना घेऊन काम करून जे आदरणीय पवार साहेबांची विचारधारा आहे, जे खऱ्या अर्थाने गावकुसाबाहेर राहणारा छोटा माणूस आहे त्याच्या हिताची जपवणूक तुम्ही आम्ही सगळेजण करूया, या पद्धतीचा मी विचार या निमित्ताने मांडतो। आणि एवढंच सांगेल की असं म्हणतात की साहेबांच्या दृष्टीनं मी सांगेल, साहेबांसाठी मी सांगेल की न थांबला सूर्य कधी न थांबली धारा, न थांबला सूर्य कधी न थांबली धारा, आणि या बेधुंद वादळाला कोठला किनारा, या बेधुंद वादळाला कोठला किनारा। या विचाराने आदरणीय पवारसाहेब आपल्या सगळ्यांच्या भरोश्यावर निघालेले, त्यांना आशीर्वाद द्या, आपल्या सगळ्यांना आशीर्वाद द्या। आज मी मनापासून अभिनंदन करेल आमच्या तरुण सहकारी संदीप क्षीरसागरचं की ज्यांनी उत्कृष्ट नियोजन करून आपल्या सगळ्यांना या ठिकाणी एकत्रित केलं, त्याचं मनापासून अभिनंदन। आमच्या एवढ्या तरुण सहकाऱ्यांनी या ठिकाणी एवढं चांगली मेहनत घेऊन ह्या सगळा स्वाभिमानी मेळावा या ठिकाणी घडवून आणला, मला निश्चित प्रकारे खात्री आहे की महाराष्ट्रभरामधला जनसमुदाय हा याच पद्धतीनं साहेबांच्या पाठीमागं भक्कमपणे उभा राहील, महाविकास आघाडीच्या पाठीमागं भक्कमपणे उभा राहील असा आशावाद व्यक्त करतो। आणि माझे 4 शब्द पुरे करतो, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।